नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे। सन 2023 खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबतचा हा नवीन शासन निर्णय जाहीर झाला आहे। मित्रांनो, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात कोणते तालुके हे दुष्काळग्रस्त आहेत व त्या शेतकऱ्यांना कोणती मदत मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सन 2023 खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याचा हा आज दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी हा जी आर निर्गमित केलेला आहे। मित्रांनो, आपण हा जी आर पाहूया। मित्रांनो, राज्यातील तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट म्हणजे पाऊस कमतरता, मित्रांनो उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदीविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीमधील क्षेत्र, पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासनाने शासन निर्णयासाठी सोबतच्या परिशिष्ट अमध्ये दर्शवल्यानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुके गंभीर तर 16 तालुक्यातील मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करत आहे। मित्रांनो, खालील दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या 40 तालुक्यामध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, जे दुष्काळग्रस्त तालुके आहेत 40, तर त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना काय मदत मिळणार आहे हे पाहूया। पहिली मदत आहे मित्रांनो, जमीन महसूल मध्ये सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलातील 33.5% सूट। म्हणजेच मित्रांनो, वीज बिलातून आपल्याला 33.5% सूट मिळणार आहे। हे फक्त या 40 तालुक्यामध्येच सवलतीला पात्र असणार आहेत। मित्रांनो, शेतकरी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी। मित्रांनो, आपण या सवलतीचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, पुढची सवलत आहे रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा 8 सवलती दिलेल्या आहेत। मित्रांनो, आता पाहूया मित्रांनो कोणकोणते हे तालुके आहेत। मित्रांनो, आपण खालती थोडं स्क्रोल करून पाहूया कोणते जिल्ह्यातील किती तालुके आहेत ते। मित्रांनो, सन 2023 खरीप हंगामातील दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी इथे दिलेली आहे। पहिला जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारा हा एक तालुका आहे मित्रांनो नंदुरबार हा। आणि धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेडा हा एक तालुका आहे, तो मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारा तालुका आहे मित्रांनो। आणि जळगावमध्ये 40 हा एक तालुका गंभीर स्वरूपाचा दुष्काळ म्हणून आलेला आहे मित्रांनो। आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा आणि लोणार हे तालुके या दोन तालुक्यात मित्रांनो मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणून जाहीर झाले आहे। तर मित्रांनो, पुढील जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा ह्या गंभीर स्वरूपाचे हे 5 तालुके आहेत मित्रांनो। आणि छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे गंभीर स्वरूपाचे दुष्काळ असलेले हे 2 तालुके आहेत मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्हा आहे। नाशिक जिल्ह्यातील 3 तालुके म्हणजेच मालेगाव, सिन्नर आणि येवला या 3 तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे। आणि पुणे जिल्ह्यात पुरंदर, सासवड आणि बारामती हे 2 तालुके गंभीर स्वरूपाचे आहेत। आणि 3 तालुके पुढचे शिरूळ, गोंड नदी, दौंड आणि इंदापूर हे 3 तालुके मध्यम स्वरूपाच्या दुष्काळात आले आहेत मित्रांनो। पुढचा जिल्हा आहे बीड। बीडमध्ये वडवणी, धारूर आणि आंबेजोगाई हे गंभीर स्वरूपाचे दुष्काळ मधील तालुके आहेत मित्रांनो। तर लातूरमध्ये रेणापूर हा एक फक्त एकच तालुका गंभीर स्वरूपाचा दुष्काळमध्ये आलेला आहे। आणि धाराशिवमध्ये वाशी, धाराशिव, लोहारा हे 3 तालुके गंभीर स्वरूपाचा
दुष्काळ म्हणून मध्ये आलेले आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूरमध्ये बार्शी, माळशिरस आणि सांगोला हे तीन जिल्हे गंभीर स्वरूपामध्ये, तर करमाळा आणि माढा हे मध्यम स्वरूपाच्या दुष्काळामध्ये हे दोन तालुके आहेत. तर सातारामध्ये मित्रांनो वाई आणि खंडाळा हे दोन तालुके मध्यम स्वरूपाच्या दुष्काळामध्ये आले आहेत. तर कोल्हापूर या जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज हे दोन तालुके आहेत मित्रांनो, त्या दोन तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे असं जाहीर आलेलं आहे मित्रांनो. तर पुढचा जिल्हा सांगली. सांगलीमध्ये मित्रांनो चार तालुके मध्यम स्वरूपामध्ये दुष्काळ आहे असा आलेले आहे. तर मित्रांनो शिराळा, कडेगाव, खानापूर आणि विटा, मिरज हे चार तालुके मध्यम दुष्काळाचे तालुके आहेत मित्रांनो. तर एकूण 15 जिल्ह्यामध्ये गंभीर दुष्काळ असलेले तालुके 24 आणि मध्यम दुष्काळ असलेले तालुके हे 16 आहेत. तर मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती. तर माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपले चॅनल आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.